पुणे सीमा शुल्क विभागानं कारवाई करत वाघाच्या कातडीची तस्करी करणाऱ्या 6 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून वाघाचं कातडं जप्त केलं आहे. जप्त केलेल्या कातड्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 5 कोटी आहे अशी माहिती विभागाचे आयुक्त यशोधन वणगे यांनी दिली. मिळालेल्या माहितीच्या आधारावर शुक्रवारी 26 जुलैला जळगावमध्ये सापळा रचून विभागानं ही कारवाई केली असून अटक केलेल्यांमध्ये 2 महिलांचा समावेश असल्याचं देखील वणगे यांनी सांगितलं. या आरोपींनी महाराष्ट्र मध्य प्रदेशातल्या सीमेवरील जंगलांमध्ये वाघिणीची हत्या करून तिचं कातडं काढल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र या तस्करीची खबर मिळाल्यामुळे विभागानं तातडीनं कारवाई करत आरोपींना पकडलं. सध्या या सर्व आरोपींना जळगाव जिल्ह्यातल्या कारागृहात ठेवलं असून त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती वणगे यांनी दिली. म्हणजे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर त्यांनी केलेलं एक वन गाय जे वाघांनी मारलेली होती वन गाय तिला तिच्या कॅरेकसमध्ये म्हणजे तिच्या जे त्याचा जो लेफ्ट ओव्हर होता त्याच्यामध्ये त्यांनी पेस्टिसाईड मिसळलं आणि जेव्हा वाघीण परत ते केल घ्यायला आली त्यावेळी ते पेस्टिसाईड खाल्ल्यामुळे ती मृत झाली किंवा ती अशी इंटॉक्सिकेटेड होऊन हे झाली अर्धमेली झाली आणि मग तिला तरी ट्रॅक करून नंतर मारलं. त्यातला मेन जो रिंग लीडर आहे त्यांचा मोहम्मद अथर खान. मोहम्मद अथर खान हा मध्य प्रदेश भोपाळचा रहिवासी आहे आणि त्याचा तो आणि त्याचा साथीदार हे दोघे जण भोपाळचे आहेत आणि उरलेले 4 जण आहेत ते धुळे जिल्ह्याचे रहिवासी आहेत.